शहरातील नागरिकांना भविष्यात पुरेसं पाणी मिळावं यासाठी केंद्र सरकारनं नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी निधी दिला, परंतु सत्ताधाऱ्यांनी समांतर जलवाहिनी प्रकल्पाची किंमत दुपटीनं वाढवून नागरिकांवर आर्थिक भुर्दंड लावण्याचा करार कंपनीसोबत केला. त्यामुळेच नागरिकांची लूट होणारच आहे, शिवाय मनपावरही आर्थिक बोजा पडणार आहे. शहराला जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. सध्या 2 जलवाहिनींद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. शहराची लोकसंख्या सध्या 12 लाख आहे. औद्योगिकीकरणामुळे शहर झपाट्यानं वाढत आहे. भविष्याचा विचार करीत जुन्या जलवाहिनीचं आयुष्य संपत आलं आहे. त्यामुळे मनपानं राज्य आणि केंद्र सरकारकडे नवीन 2000 मिलीमीटर कामाची जलवाहिनी टाकण्यासाठी निधी देण्याबाबत प्रस्ताव सादर केला. केंद्र सरकारनं त्यास मंजुरी दिली व निधीही दिला, पण त्याची अंमलबजावणी व टेंडर काढण्यास मनपानं काही वर्ष घातले, त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढली आहे. मात्र मनपातील सत्ताधाऱ्यांनी प्रकल्पाची किंमत दुपटीनं वाढवली आहे. हा वाढीव निधी कंपनीला लाभ मिळवून देण्यासाठी केलाय. सुभाष इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला टेंडर दिलं होतं. सदर कंपनीनं औरंगाबाद युटिलिटी कंपनीला काम दिलं. कंपनीनं मनपाकडून पैसे उकळण्याचं कामही केलं. बिल वसुली गुंडांमार्फत सुरू केली. जलवाहिनी टाकण्याचं कामही केलं नाही. जलवाहिनी टाकायची सोडून वसुलीवर भर दिला. 3 वर्षांच्या कार्यकाळात 30% पाणीपट्टीत वाढ केली. 1800 रुपये पाणीपट्टीहून आता 3500 रुपये पाणीपट्टी करण्यात आली आहे. मुख्य जलवाहिनीचं काम करण्याऐवजी लुटीचं काम कंपनीनं केलंय. कंपनीसोबत करार असतानाही सत्ताधाऱ्यांनी जनतेचा विचार न करता स्वतःचा व कंपनीच्या आर्थिक हिताचा करार केला. कंपनीचा कारभार असताना 3 दिवसांआड पाणी येत होतं. कारण नसतानाही मीटर बसवा लागले. ग्राहकांवर मीटर मार्फत आर्थिक बोजाही लादला. दरवर्षी होणारी 10% वाढ अन्यायकारक आहे. मनपात सर्वसाधारण सभेत सर्वानुमते युटिलिटी विरुद्ध ठराव मंजूर करून करार रद्द केला आहे. कंपनी न्यायालयात गेली आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सत्ताधाऱ्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी कंपनीचा पुळका आला आहे. त्यासाठी नुकतीच मुंबईत बैठकही घेण्यात आली. समांतर कंपनीचं भूत पुन्हा शहरवासियांच्या मानगुटीवर लादण्याचे प्रयत्न भाजप सेनेच्या नेत्यांनी सुरू केले. एकीकडे पाण्यासाठी कंपनी विरुद्ध लढा देणारे हे सत्ताधारी आता पुन्हा का कंपनीसाठी प्रयत्न करतात.